विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स में तुमचं स्वागत आहे। थंबनेल मध्ये मी हेच लिहिलंय की आयआयटी आणि एनआयटीज मध्ये मेकॅनिकल, पेट्रोकेमिकल अशा ब्रांचेसला ऍडमिशन मिळतंय, इवन सिव्हिल इंजिनिअरिंग। पण तेवढ्याच मार्कावर सीओईपी, व्हीजेटी आणि पीआयसीटी मध्ये सीएस सुद्धा मिळतंय। मग या ठिकाणी एनआयटीज मधलं मेकॅनिकल घेऊ का या कॉलेजमध्ये सीएस घेऊ, हा प्रश्न मला विचारलाय विघ्नेश पाटीलनं, अजिंक्य मदनेनं। पण एक दोन मुलांचं नाव घेतोय मी, पण अशी हजारो मुलं आहेत, मला भेटणाऱ्या मुलांचा तोच प्रश्न असतो। इवन मी तुम्हाला सांगू का की पुण्यातलं बघा, तर 93-94% मुलगा असेल तर त्याला पुण्यातील काठावर एखादं चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत, ज्याला तुम्ही टिअर टू म्हणता म्हणून अशा कॉलेजेसमध्ये, पण ते माझ्यामध्ये बेस्ट आहेत कॉलेजेस। पण त्याच मुलानं जर आरआयटी, टीकेआयटी, केआयटी, आता या आमच्या भागातले कॉलेजेस आहेत, विद्या प्रतिष्ठान, बारामती, अशा कॉलेजला ॲडमिशनसाठी प्रयत्न केला तर कदाचित टीएफडब्ल्यूस म्हणून मिळू शकतं ना। मग हा असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। मला भेटायला कोल्हापूरहून दोन स्टुडंट आले होते, एक पाटील आणि एक कुलकर्णी। दोघांचा स्कोर छानच होता, लक्षात घ्या, अतिशय छान। ओके, आता पाटीलचा प्रश्न बघूया आपण। जेईला होते 96% आहे आणि जेईच्याच मार्कावर ॲडमिशन होणार आहे, सीटला थोडे कमी असतील म्हणून आपण। मग त्याचा तोच प्रश्न होता की बघा 96% आहे, सीएस या कॉलेजमध्ये जेईच्या मार्कावर मिळण्याचे चान्सेस कमी आहेत, पण मला सीओईपी पाहिजे, हे त्याचं म्हणणं होतं। मग त्याची ऑप्शन फॉर्म कसा होता माहिती आहे का? सीओईपी ई सीएस, पुन्हा त्याचं ईएनटीसी, पुन्हा सीओईपी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, सीओईपीमध्ये जेवढ्या ब्रांचेस आहेत त्यांना घेतल्या होत्या, कारण सीओईपी पाहिजे। मग आता हे तर बरोबर आहे का? नाही। आता मी तुम्हाला सांगतो, या प्रश्नाचं पहिला उत्तर देतो। ओके, मग मला काय म्हणायचं आहे की पहिली गोष्ट, दुसरा कुठलाही व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर देणार नाही आहे, तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचं आहे ते। हां, उद्या तुम्ही कुणालाही ब्लेम करायचं नाही, मला हे करायचं होतं घरातल्या, ते करून दिलं नाही, हे करून दिलं नाही, ते करून दिलं नाही, तुम्ही ठरवा ना मेकॅनिकल करायचं का सीएस करायचं आहे। मी तुम्हाला सांगतो, ओके, तुम्ही एक लक्षात घ्या, अख्खं जग काय करतं माहिती आहे का? स्कोप कुठं आहे ते चेक करतं। ओके, साधारण 10-12 वर्षापूर्वी बरं का कंडिशन्स अशा होत्या की 12वीनंतर काहीतरी असेल, किंवा 12वीनंतर म्हणूया आपण, डीएडचं 2 वर्षाचा कोर्स केला, डीएड की प्राथमिक शिक्षकाची नोकरी, जिल्हा परिषद लगेच लागत होते। मग झालं काय? डीएडला स्कोप आहे, लोकांना कळालं हे। मग काय, सगळ्यांचा ओढा तिकडंच, जो मुलगा इंजिनिअरिंग कॅपेबल होता, मॅथ्समध्येची आवड आहे, तो पण तिकडं का? स्कोप आहे, गव्हर्नमेंट जॉब मिळतो लगेच। पण ती परिस्थिती ना जास्त काळ टिकली का? नाही, बिलकुल टिकली, लक्षात घ्या। पुन्हा चेंजेस झाले, पुन्हा तुम्हाला सांगतो डीएडचे एवढे कॉलेजेस झाले, पुन्हा एवढे ॲडमिशन्स, एवढे विद्यार्थी बाहेर पडले, आहेत का नोकऱ्या त्यांना? नाहीत। ते टीईटी सारखी एक्झाम काय ठेवली, त्यात पण प्रॉब्लेम झाले, भ्रष्टाचार झाला, सगळं गोंधळ म्हणूया आपण, ठीक आहे। बरं, आता सीओ ह्या ठिकाणी मेकॅनिकल मिळालं, मग मी मला विचारायचं आहे तुम्हालाच की पुढं काय करणार? लगेच उत्तर असतं, स्पर्धा परीक्षा, एमपीएससी। ओके, एक लक्षात घ्या, किती जागा असतात एमपीएससीच्या। ओके, हर्डल्स तिथं प्रचंड आहेत, आणि मी तुम्हाला सांगू का, फार वाईट वाटतं मला जेव्हा मी बघतो ना की गव्हर्नमेंट जे आहेत बदलले, सगळे डिसिजन बदलतात वेळेवर। आता ज्यांचे सिलेक्शन झालं आहे एमपीएससी पासआउट, आता तुम्हाला सांगू का, माझ्याकडे बायोला एक मॅडम होत्या, ओके, जेव्हा तेव्हा माझ्याकडे जॉईन झाल्या होत्या, तेव्हा त्या मला म्हणल्या की रिटर्न क्लिअर आहे, एक कुठली तरी एक्झाम राहिली ती झाली की पीएसआयची त्यांचे पोस्टिंग मिळणार आहे। ओके, मी तुम्हाला सांगू का, मी त्यांना म्हणलं तुमचं पोस्टिंग झालं तर तुम्ही लगेच क्लास सोडला तरी काही हरकत नाही, माझं मी मॅनेज करेन। पण तुम्हाला सांगू का, 3-4 वर्ष लागली त्या गोष्टीला, म्हणजे त्यांना प्लेसमेंट, ते काय ते सिलेक्शन व्हायला, म्हणजे एमपीएससीत रेग्युलर एक्झाम होत नाहीत, तुम्ही क्रॉस चेक करा। यूपीएससीत होतात, पण तिथं स्पर्धा आणखीन तीव्र झाली की नाही। मग मुद्दा काय होतो आहे, फ्रस्ट्रेशन आणि तारुण्यातली 10-15 वर्षही 10-10 वर्ष काही जण घालवतात, लक्षात घ्या, एमपीएससी, यूपीएससीत, याचा अगोदरच विचार करा, पुन्हा पश्चाताप व्हायला नको। नाहीतर काय होतं आहे, मेकॅनिकल, सिव्हिल, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आमच्या इथं केबीपीमध्ये आहे, ही सगळी मुलं पुन्हा कोडिंगकडे जात आहेत आणि पुन्हा कोडिंग करतायत, त्याचे कोर्सेस करतायत आणि पॅकेजेस मिळवतात। एक सांगू का, मेकॅनिकल आणि सिव्हिल सीएस तुमची आवड ओळखा। आता मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं की माझ्या मुलानं सिव्हिल घ्यायचं ठरवलं आहे,
ओके मग त्याला सीओ प्लस सिव्हिल मिळणार आहे, त्याचे प्लॅन आहेत ठरलेले, काही गोष्टी त्यांना ठरवल्यात म्हणूया आपण. मुद्दा काय, मग त्याची त्यांना घेतलं सिव्हिल म्हणून तुम्ही घेणार आहे का? नाही, तुम्ही पहिला स्वतःहून ठरवा. मी तुम्हाला सांगू का, माझं मत सांगेन बरं का, माझं मत. ओके, या ठिकाणी तुम्हाला सी एस मिळतं आहे, ही वन ऑफ द बेस्ट 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 कॉलेजेस भारतातील. सी एसला स्कोप पण आहे. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही तर सुरुवातीला म्हणला स्कोप, सी एस आणि डी एडला कम्पेअर करायचं नाही मला, डी एडची गोष्ट वेगळी होती लक्षात घ्या, सी एसचं तसं नाही आहे. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डाटा सायन्स हेच फ्युचर आहे, हे काय लगेच डाऊन होणार नाही आहे, ही रियालिटी आहे बरं का, लक्षात घ्या. ओके, पण त्यामुळं समजा आता माझ्या मुलांना पण सी एसच केलं पाहिजे का? नाही, त्याला सिव्हिल करायचं, सिव्हिल करू दे. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही म्हणाल काय ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं, आम्हाला असं वाटलं तुम्ही सांगाल काय कराल ते. तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो आहे, तुम्ही अजून आहे आपल्याकडं एक आठवडा तरी असेल, आहे ना एक आठवडा म्हणूया आपण, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. या दरम्यान तुम्ही थोडासा रिसर्च करा, रिलेटिव्समध्ये कोण मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर असणारच आहे, कॉम्प्युटर सायन्समधून इंजिनिअरिंग केलेले लोक पण असणार आहेत, सिनियर्स असणार आहेत, ह्यांच्याशी डिस्कशन करा, त्यांची मतं जाणून घ्या आणि मग तुमचं डिसिजन घ्या. ओके, बरं, हे झालं ठीक आहे. ब्रांच, ब्रांच ठरवल्यानंतर आणखीन मोठं हर्डल कुठला माहिती आहे का? हे ई डब्ल्यू एसमधून अप्लाय करायचं आहे, टी एफ डब्ल्यू एसमधून का डिफेन्समधून? ई डब्ल्यू एसमधून अप्लाय केलं, ई डब्ल्यू एसचं मेरिट तर हाय जात आहे, माय मिळालं नाही तर? मी तुम्हाला सांगू का, ते पण डोक्यातून काढून टाका. मी तुम्हाला क्लिअरली क्रम सांगतो. ऑब्व्हियसली तुम्ही सुरुवातीला टी एफ डब्ल्यूचा विचार केला पाहिजे जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर. ओके, मग त्या खालोखाल मी तुम्हाला सांगू का, ॲक्च्युली बघा, हा जो प्रकार आला डिफेन्स, तुम्ही लास्ट इयर जर कट ऑफ चेक केलं तर डिफेन्सचं मेरिट खाली असतं. पण डिफेन्सच्या बाबतीत एक मोठा आणखीन इश्यू काय बरं का, की फीमध्ये सवलत किती मिळते. आता ई डब्ल्यू एसची 50% सवलत मिळेल डिफेन्स थ्रू, मग हे तर तुमचं पर्सेंटाईल बऱ्याचशा गोष्टी डिसाईड करतील. जर तुमचं पर्सेंटाईल बऱ्यापैकी हायर असेल, तुम्हाला टॉपचं कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त असतील, तर टी एफ डब्ल्यू एस खालोखाल ई डब्ल्यू एस भरलं पाहिजे ना, आणि त्याच्या खालोखाल डिफेन्सच्या सीट्स म्हणून आपण प्रत्येकाचे कोड असणार आहेत ना. जसं टी एफ डब्ल्यू एसला नंबर तोच असतो, शेवटी टी हा एक एक्स्ट्रा लेटर ॲड करतात ना. आता होतं काय बघा, की कॉलेजची लिस्ट, आता जेव्हा खूप चांगले मार्क असतील लिमिटेड कॉलेज घ्या, ओके लिमिटेड कॉलेज घ्या, काही इश्यू नाही आहे. पण बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचं काठावर मार्क आहेत, 90% आहेत, मग लिस्ट मोठीच्या मोठी होणार आहे. मग काय होणार माहिती आहे का, की टॉपच्या कॉलेजेसपासून अगदी, आता तुम्हाला जर 90% असेल तर तुम्ही 87% सुद्धा कॉलेजेस लिस्टमध्ये घेतली पाहिजे. तर मी बऱ्याच वेळा बघतोय मुलं चूक करतात, ते काय करतात, अज्युम करतात की हे कॉलेज मिळेलच म्हणून. तसं होणार नाही आहे, मेरिट हे कमी जास्त होऊ शकतं, आपण काही सांगू शकत नाही काय होईल म्हणून. तुमच्या लक्षात आलं मी काय सांगतो ते, म्हणजे मुद्दा आता तुमच्या लक्षात याय लागला आहे की आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना लिस्ट जेव्हा खूप मोठी होणार आहे बळानो, तेव्हा काय होणार आहे की यात काय करूया, तुमच्या म्हणण्यानुसार बरं का, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशी कॉलेजेस वेगळी करा. ओके, आता लेवल 1 आता तुम्हालाच 90 पडलेत, मग लेवल 1 म्हणजे अबाव 95% आहे, तिथं मिळण्याचे चान्सेस कमी आहेत नाहीतच, रियालिटी आहे बरं का, लक्षात घ्या. मधल्या लेवलमध्ये टीयर टूमध्ये पण कट ऑफ जर खूप जास्त असेल, 93 गेल्या वर्षी असेल, तिथं पण चान्सेस कमी आहेत. पण ज्या ठिकाणी तुम्हाला चान्सेस आहेत ना, तिथून ऑप्शन फॉर्म प्रॉपर भरला गेला पाहिजे. ओके, ज्या ठिकाणी चान्सेस आहेत ना, मिळेलच तुम्हाला, तिथं टी एफ डब्ल्यू एस अप्लाय केलंच पाहिजे. आलं का ध्यानात तुमच्या, म्हणजे थोडक्यात काय, टी एफ डब्ल्यू एस मी का सांगतोय परत, फीजमध्ये पण आणू खूप खूप कमी भरायला लागतं त्या मुलांना. ओके, आता होतं आहे काय बघा, की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं आहे, की तुम्हाला ठरवायचं आहे ब्रांच कुठली ते ठरवा, तुम्ही प्रॉपर क्रम लावा. ओके, आणि लवकरात लवकर तयार करा ऑप्शन फॉर्म, आणि तुमच्या मित्रांबरोबर डिस्कस करा, ऑफलाईन क्लासेसमध्ये सरांना नेऊन दाखवा तुम्ही की असे लिस्ट केले. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जावा, एफ सी सेंटरमध्ये. आता ॲक्च्युली होतं काय बघा, आता समजा तुम्ही एफ सी सेंटरमध्ये जाणार आहेत आणि तुमच्या लिस्टमध्ये त्याच कॉलेजचं नाव जर नसेल, अवघड आहे ना थोडंसं, मी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पण एक डिस्कशन व्हायला पाहिजे, घरातल्याबरोबर डिस्कशन करा. ओके, आई वडिलांना पालकांना मी काय सांगतो, थोडासा वेळ काढा आणि मुलाची लिस्ट चेक करा. ओके, तुमच्याकडे प्रचंड अनुभव असतो एखादी गोष्ट, त्यातून आम्हाला कळेल की हां हे चुकलं आहे, हे करू शकतो, ते करू शकतो आपण. ओके, मग हा व्हिडिओ थांबवतो आहे, तुम्ही ऑल द बेस्ट, धन्यवाद.